27 अक्टूबर से राज्य परिवहन निगम के कर्मचारी शासकीय सेवा में शामिल करने और बकाया वेतन देने की प्रमुख मांगों को लेकर हड़ताल शुरू किया है। पबनी शहर में एसटी डिपो बंद रहने की वजह से बस स्टैंड खाली था। एसटी बस स्टैंड के आगे पंडाल में कर्मचारी हड़ताल पर बैठे हैं। मिलिंद वानखेड़े पबनी आगार चालक भंडारा विभाग, आज आम्ही नऊ दिवसापासून इथे उपोषणाला बसलेलो आहे किंवा संपाच्या याच्यावर बसलेलो आहे। आज राज्य शासनाने आजपर्यंत एकही दखल घेतलेली नाही आणि नऊ दिवस संपाला पूर्ण होऊनही कुठला राज्य शासनाचा किंवा राज्य शासनाचा एकही अजून तोडगा निघालेला नाही आणि आमच्या आगारामधून आज नऊ दिवसापासून एकही गाडी डेपोच्या बाहेर निघाली नाही आणि आमच्या संपामध्ये आज चालक, वाहक, यांत्रिक हे सगळे कर्मचारी उपस्थित असतात आणि आम्हाला राज्य शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला राज्य शासनाचा दर्जा द्यावा, आम्हाला राज्य शासनात विलीनीकरण करावं। आमचा संप तेव्हाच आम्हाला तोड मोडकळीस काढू, त्याच्याशिवाय अन्यथा आम्ही कुठलाही मार्ग पत्करणार नाही किंवा आम्ही एकही डेपोतून गाडी बाहेर काढणार नाही।